जय महाराष्ट्र, नमस्कार मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल अंतर्गत चालू असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया व त्यासोबतच अजून बरीच माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पुणे नाशिक हॉस्पिटल प्रकल्पासाठी महारेलकडून नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील 26 गावांमधील जवळपास 285 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। यामुळे 1930 जमीन मालक बाधित होणार आहेत। या बाधितांना नुकसान भरपाई देण्यासाठी महसूल विभाग व रेल्वेचे अधिकारी प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्याशी चर्चा करणार आहेत। या संदर्भात काही दिवसापूर्वी नगरमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली। महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, अतिरिक्त महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी, उपसर्व व्यवस्थापक सोमनाथ गुंजाळ, जमीन नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण यांच्यासह बरेच लोक उपस्थित होते। रेल्वे आणि राज्य सरकार यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या महारेलने एप्रिल 2022 पासून पुढील 3.5 वर्षात पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे। 235 किलोमीटरच्या प्रकल्पासाठी पुणे, नगर व नाशिक या 3 जिल्ह्यातून जवळपास 102 गावातील सुमारे 1000 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे। त्यामध्ये नगर जिल्ह्यातील 26 गावे, नाशिकमधील 22 गावे व पुणे जिल्ह्यातील 54 गावांचा समावेश आहे। पूर्वी या प्रकल्पासाठी संगमनेर तालुक्यातील 26 गावातील जवळपास 395 हेक्टर जमीन संपादन नियोजन करण्यात आले होते। मात्र आता या प्रकल्पाच्या अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर बदल करण्यात आला आहे। त्यानुसार संगमनेरमधील 285 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। त्यामुळे 1930 शेतकरी बाधित होणार आहेत। संपादित करायच्या जमिनीची यापूर्वीच महारेल्वे भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त मोजणी केली। पुणे जिल्ह्यात प्रत्यक्ष जमीन संपादनाला सुरुवात झाली आहे, तर नाशिक व नगरमध्ये ती अद्याप बाकी आहे असे महारेल अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे। बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली। त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचे भरपाईबाबतचे मान्य जाणून घेतले। त्यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी वास्तव भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती। त्याचबरोबर शेतकऱ्यांची मागणीवर प्रत्यक्ष रेडी नेकणर यामध्ये तफावत आढळले आहे। त्याबाबतही संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। आता महसूल विभागाचे व महारेलचे अधिकारी संयुक्तपणे प्रत्यक्ष बाधित गावात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत। हायस्पीड रेल्वे मार्ग नगर जिल्ह्यातून 70 किलोमीटरचा आहे। हा मार्ग संगमनेरमधील केळवाडी बोटा येथे प्रवेश करेल, तर चालसखंड गावापर्यंत त्याचे शेवटचे टोक असेल। तर हा प्रकल्प 1200 दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महारेलकडून ठेवण्यात आले आहे। तर मित्रांनो, ही माहिती होती पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे अंतर्गत चालू असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियाबाबत। मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मराठी चॅनलला सहकार्य करण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद। त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा रेल्वे मार्ग कसा असणार आहे यावर माहिती पाहिजे असेल तर डाव्या बाजूचा व्हिडिओ पहा। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या अधिक माहितीसाठी उजव्या बाजूचे प्लेलिस्ट चेक करा। धन्यवाद।